धाडणे शेणपूर शिवारात डोंगर टेकडी परिसरात बनावट देशी दारूचा अवैध कारखाना सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने धुळे ग्रामीणचे डीवायएसपी प्रदीप मैराळ यांनी मध्यरात्री छापा टाकला. या छाप्यात तब्बल 26 लाखाहून अधिकचा ऐवज पोलिसांच्या हाती लागलाय. या ठिकाणाहून तब्बल 14 जणांना ताब्यात घेण्यात आलं. साक्री तालुक्यातील शेणपूर शिवारातील डोंगर टेकडी परिसरात एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये दुर्वेश भालचंद्र अहिरराव हा इतरांच्या मदतीनं अवैधरित्या बनावट देशी दारू तयार करत असल्याची गुप्त माहिती डीवायएसपींना रात्री 11 वाजेच्या सुमारास मिळाली. त्यांनी तत्काळ जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छव यांना सूचित करून छाप्याची परवानगी घेतली. त्यानंतर साक्री पोलीस ठाण्याच्या पथकासह शासकीय आणि खासगी वाहनानं रात्री 12:30च्या सुमारास या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी दुर्वेश अहिररावसह 14 जणांना बनावट देशी दारू तयार करताना ताब्यात घेतलंय. याशिवाय प्लास्टिकचे ड्रम, ड्रममध्ये भरलेलं स्पिरिट बॉटल, सिलिंग मशीन, दारू मिक्स करण्याचं मिक्सर, थर्मामीटर, एक बोलेरो वाहन, 2 दुचाक्या, 6 मोबाईल असा तब्बल 26,59,954 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागलाय. या ठिकाणाहून पोलिसांनी दुर्वेश अहिररावसह 14 जणांना ताब्यात घेतलंय. त्यांच्या विरोधात साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान तालुक्यात पहिल्यांदाच इतकी मोठी कारवाई झाल्यानं अवैध व्यावसायिकांचं धाबदण आणलं. मी उपविभाग पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, साक्री उपविभाग जिल्हा धुळे. काल रात्री जेव्हा मी पेट्रोलिंगला होतो, मी आणि माझे उपविभागाचे ऑफिसमध्ये जे कर्मचारी आहेत, हेड कॉन्स्टेबल वाघ, हेड कॉन्स्टेबल शिरसाट, नंतर हेड कॉन्स्टेबल शेखर देशमुख आणि पी सी खंडू सोनवणे, आम्ही पेट्रोलिंग दरम्यान असताना आम्हाला एक गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्यामध्ये असं समजलं की धाडणे शेणपूर या शिवारामध्ये साखरी पिंपळ रोडला जवळपास 3 ते 4 किलोमीटर आतमध्ये डोंगराच्या बाजूला एका शिवारामध्ये अहिरराव नावाचा व्यक्ती बनावट केमिकलपासून बनावट दारू तयार करत असल्याची आम्हाला गोपनीय बातमी मिळाली. ती बातमीची खात्री करण्यासाठी आम्ही मोटरसायकलने एक ठराविक अंतरापर्यंत गेलो. त्यानंतर काही अंतर पायी जाऊन त्या बातमीची खात्री केली आणि त्या ठिकाणी आम्हाला गेले असता एका पत्र्याच्या शेडमध्ये एक 10 ते 12 लेबर हे बनावट दारू निर्मितीचं कामकाज करताना मिळून आले. त्यांच्यासोबत हे दुर्वेश भालचंद्र अहिरराव व त्याचे 2 सहकारी जे धाडण्यामध्ये राहणारे आहेत आणि जवळपास 10 ते 11 लेबर असे एकूण 14 जण त्या ठिकाणी आम्हाला स्पिरिट आणि तत्सम केमिकल पदार्थांपासून बनावट दारू निर्मिती करताना, त्याची बॉटलिंग करताना आणि लेबलिंग करताना मिळून आले. त्या ठिकाणी पूर्ण परिस्थितीचं अवलोकन केले असता जवळपास 253 बॉक्सेस हे रॉकेट दारू या नावाच्या ब्रँडच्या बॉक्सेसमध्ये पॅक केलेले आम्हाला मिळाले आणि जवळपास 15 ड्रम ज्याच्यामध्ये स्पिरिट ठेवलेलं होतं, 500 लिटरचे 2 ड्रम त्याच्यामध्येही स्पिरिट ठेवलेलं होतं. जागर जनस्थानसाठी विशाल बेनुस्कर, साक्री.